नमस्कार मित्रांनो आयस साकडे मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण विज्ञान सिरीजमध्ये उष्णता ह्या टॉपिकवरती Uh, जे काही इम्पॉर्टंट एम सी क्यू आहे ते ते बघण्याचा आज प्रयत्न करूया आपण याच्या आधी बघा दोन पार्टमध्ये आपण जे काही इम्पॉर्टंट चॅप्टर्स होते म्हणजे जे काही इम्पॉर्टंट टॉपिक्स होते उष्णता किंवा हिट या ही चॅप्टरमध्ये आपण ते कव्हर अप केले आहे त्याचा अर्थ काय त्या व्याख्या ते आपण सगळं काही समजून घेतलं आहे जे आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे ओके okay. तर आता बघा हा व्हिडिओ बघण्याआधी पहिले दोन टॉपिक कव्हर करून घ्या जेणेकरून तुम्हाला एम सी क्यू सॉल्व्ह करण्यासाठी खूप इझी होईल ओके चला आता स्टार्ट करूया बघा हे जे एम सी क्यू आहे आपण ते इंडेप प्रयत्न करू की त्याचा अर्थ काय होतो आणि ते सॉल्व कसे करायचे ओके तर बघा पहिला जो प्रश्न आहे की उष्णतेचे एकक काय आहे बघा उष्णतेचे एकक विचारलं आपल्याला ज्याला आपण युनिट असं म्हणतो तर याचं युनिट आहे युनिट आपल्याला विचारलं तर लक्षात ठेवा उष्णतेचा एस युनिट हा आहे जूल आणि समजा आपल्याला एमकेएस विचारलं एमकेएस पद्धतीतलं युनिट विचारलं तर ते आहे किलो कॅलरी ओके बघा एम के एस आणि एस आय तुम्हाला ही सिस्टीम माहिती नसेल तर आय सेक्शनमध्ये बघा इथं आय नावाचं चिन्ह आहे okay? तर आय सेक्शनमध्ये तुम्हाला व्हिडिओ भेटेल ती व्हिडिओ पहिले बघून घ्या त्याच्यानंतर तुम्हाला एस आय आणि एम के एस या सिस्टीम काय आहेत आणि यांचा वापर आपण कसा करतो हे तुम्हाला कळून जाईल ओके तर बघा आता सेकंड आपण एक्झाम्पल बघू याच्यामध्ये काय दिलंय की कि एक किलो पाण्याचे तापमान एक अंश ने वाढवण्यासाठी लागणाऱ्या उष्णतेस डाय डॅश असं म्हणतात बघा आपण जी काही उष्णता मेजर करतो तर आपण असं ग्राह्य धरलं आहे की एखादा एक किलो पाणी आपण घेतलं बघा एका भांड्यामध्ये आपण काय केलं की एक किलो पाणी घेतलंय आणि या पाण्याचं टेम्परेचर आहे पंचवीस डिग्री सेल्सिअस बघा तुम्ही म्हणाल की पंचवीस डिग्री सेल्सिअस आपण काय घेतो नॉर्मली आपण जे काही टेम्परेचर कन्सिडर करतो की नॉर्मल घरातलं टेम्परेचर किंवा नॉर्मल आपल्या एन्व्हायरमेंटचं जे टेम्परेचर असतं ते पंचवीस डिग्री सेल्सिअस असतं ओके तर आपल्याला काय करायचं ह्या एक किलो पाण्याचं तापमान आपण एका हिटरवरती ठेवलं इथून खालून हीट देतोय आपल्याला ओके आणि याचं टेम्परेचर सव्वीस करायचं आपल्याला ओके तर पंचवीस डिग्री पासून सव्वीस डिग्री करोस तर जेवढी काही हीट आपण पाण्याला दिली आहे त्या आपण म्हणतो की किलो किलो कॅलरी कॅलरी उष्णता ओके जे काही आपण इथे एम केस युनिट बघितला ते आहे एक किलो कॅलरी ओके तर काय झालं की एक किलो पाण्याचे तापमान एक अंश सेल्सिअसने वाढवण्यासाठी जी एवढी जेवढी उष्णता असते त्याला आपण म्हणतो एक किलो कॅलरी उष्णता ओके, ओके तर दोन कि किलो पाण्याचं तापमान वाढवलं तर तर फक्त एक अंश एका अंशाने आपल्याला वाढवावं लागेल त्याला आपण म्हणू दोन किलो कॅलरी ओके आता थर्ड बघूया आपण सर्वात कमी संभाव्य तापमान किती आहे म्हणजे सर्वात कमी आपण किती टेम्परेचर मोजू शकतो किंवा सर्वात कमी टेम्परेचर किती जाऊ शकतो तर तो लक्षात ठेवा त्याचा आकडा आहे दोनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस ओके दोनशे त्र्याहत्तर डिग्री सेल्सिअस किंवा आपल्याला केल्विन मध्ये विचारलं असेल लक्षात ठेवा मध्ये विचारलं असेल तर झिरो केल्विन ओके झिरो केल्विन म्हणतात त्याला टे टेम्परेचरला झिरो के असं डिनोट करतात किंवा मायनस टू सेव्हन्टी थ्री डिग्री सेल्सिअस असं आपण त्याला डिनोट करतो आता चौथा क्वेश्चन बघा की पदार्थाला स्थायी अवस्थेतून द्रव अवस्थेत जाण्याच्या क्रियेला डॅश डॅश असं म्हणतात बघा सगळ्यात पहिले लक्षात ठेवा हे मागच्या व्हिडिओमध्येच आपण एक्सप्लेन चांगल्या पद्धतीने समजून घेतलं आहे की हा बर्फ आहे आणि बर्फाला आपण हिट केलं म्हणजे याला उष्णता दिली तर द्रवात रूपांतर होतं ओके तर या द्रवात रूपांतर होताना हा स्थायूचा स्ताय। द्रवात रूपांतर होताना तर या क्रियेला आपण काय म्हणतो द्रवीकरण आणि ही प्रोसेस कशी आपण कन्सिडर केली की जी फायनल स्टेज असते म्हणजे याची फायनल स्टेज आहे द्रव स्थिती बरोबर तर ही झाली द्रवीकरण ते जर उलट झालं समजा पाण्याला आपण फ्रीज मध्ये ठेवलं आणि त्याची हीट काढून घेतली म्हणजे उष्णता काढून घेतली तर तो स्थायू स्वरूपात जाणार ओके तर याला आपण म्हणतो गोठ ओके गोठन असं म्हणतो याला किंवा सॉलिडिफिकेशन इंग्लिशमध्ये असं म्हणतो ओके म्हणजे काय झालं याचं रूप आलं याला, याला. बरोबर ह्या प्रक्रियेला असं म्हणतो आणि सेकंड अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट काय याच्यामध्ये जेव्हा बर्फाचं पाण्यात रूपांतर होत असतं किंवा कोणत्याही पदार्थाचं अवस्था ही चेंज होत असते म्हणजे एका स्थितीतून दुसऱ्या स्थितीत जेव्हा ते जात असतात तेव्हा त्यांचं टेम्परेचर हे एकच असतं ओके म्हणजे टेम्परेचर म्हणजे पूर्णच्या पूर्ण बर्फ असेल पूर्णच्या पूर्ण बर्फ पूर्ण पूर्ण हा पाणी होताना त्याचं टेम्परेचर वाढणार नाही म्हणजे हीट आपण इथं देत राहू ओके okay, म्हणजे हा जर बर्फ चार डिग्री सेल्सिअसला असेल सेल। लेट्स अॅझ्युम करा फक्त चार डिग्री सेल्सिअसला असेल आणि आपण हीट करतोय त्याला तर ही हीट वाढणार नाही ओके हा ता टेम्परेचर वाढणार नाही हा टेम्परेचर कॉन्स्टंट असणार आणि हे जे पाणी जे होतं याचं हा पण चार डिग्री सेल्सिअसलाच येणार ओके तर याच्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा पण पदार्थ एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जातं तेव्हा त्याचं टेम्परेचर चर चेंज होत नाही दोघांचं म्हणजे त्या द्रवाचं टेम्परेचर आणि चेंज झालेल्या अवस्थेचं टेम्परेचर दोन्ही सेम असतं खूप इम्पॉर्टंट पॉईंट एक्झाम मध्ये विचारला जातो पुढचा बघा की पाण्याचे बर्फ होणे हे डे उदाहरण आहे द्रवीकरण सांद्रण बाष्पीभवन ओके द्रवीकरण काय बघितलं आपण की बर्फाचं पाण्यात रूपांतर होतं म्हणजे स्थायूचं द्रवस्थितीत सांद्रण आणि शेवटी आपल्याला बाष्पीभवन बाष्पीभवन आपल्याला माहिती आहे की द्रवस्थितीचं स्थितीत रूपांतर होतं म्हणजे जेव्हा आपण पाण्यातून बाष्प निघते म्हणजे काय म्हणतो आपण की पाण्यातून वाफ निघते वाफ कधी निघते जेव्हा द्रव वायू वायुस्थितीत रूपांतर होतंय तर पाण्याचे बर्फ होऊ नये या स्थितीला आपण इंग्लिश मराठीमध्ये म्हणतो सांद्रण किंवा मराठी इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो सॉलिडिफिकेशन ओके सॉलिडिफिकेशन लक्षात ठेवा म्हणजे सॉलिड होतंय त्याचं आणि मराठीमध्ये असं सांद्रण खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा ज्या तुम्हाला एक्झाममध्ये हमखास विचारल्या जाऊ शकतात पुढचं बघा आता की कोणत्याही पदार्थाचे अवस्थांतर होताना त्याचे तापमान बघा हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे कोणत्याही पदार्थ जसं मी म्हटलो की हा आपला एक स्थायू बर्फ आहे याचं स्थितीत चाललंय पाणी यात रूपांतर होत आहे त्याच्यानंतर पाणी आहे ओके पाण्याचं बाष्पीभवन होतंय की बाष्प तयार होते म्हणजे वाफ तयार होते है। आता बघा द्रवस्थितीतलं बर हा स्थायू स्थितीतला बर्फ झिरो डिग्री सेल्सिअसला आहे ओके आणि याचं जेव्हा द्रव द्रवस्थितीत म्हणजे इथून हीट देतो आपण याला गरम करतोय तर गरम करताना काय होणार झिरो डिग्रीचं एक डिग्रीपर्यंत टेम्परेचर वाढणार परंतु एक डिग्रीनंतर जेव्हापर्यंत हा पूर्ण ज्या पूर्ण द्रव स्वरूपात जात नाही तेव्हापर्यंत याचा टेम्परेचर वाढणार नाही ओके म्हणजे हा द्रव पण एक डिग्री सेल्सिअसला असेल म्हणजे इथून काय कळतं आहे की आपण अवस्थांतर होताना काय होतं आहे याचं टेम्परेचर सेम असतंय टेम्परेचर चेंज होत नाही टेम्परेचर एकच असतं सेम पाण्याच्या बाबतीत लक्ष ठेवा समजा तुम्ही पाण्याला खूप जास्त हिट केलं तो उत्कलनांक पर्यंत गेला म्हणजे तो हिटिंग होताय तिथून उकाळायला लागतंय ओके उकळताना काय होतं पाण्याची वाफ तयार होते परंतु ही वाफ एकाच डिग्री सेल्सिअस से, म्हणजे शंभर डिग्री सेल्सिअसला वाफ तयार होते तर या टेम्परेचर हे शंभर डिग्री सेल्सिअसच से असेल ओके परंतु याच्यावरती हे टेम्परेचर जात नाही हा इथंच राहतो जेव्हापर्यंत पूर्ण पाण्याची वाफ ही तयार होत नाही ओके त्याच्यामुळे लक्षात ठेवा जेव्हा पण कोणताही पदार्थ अवस्थांतर करत असतो तेव्हा त्याचं तापमान वाढत जातं कमी होतं स्थिर असतं की कमी जास्त होत राहतं तर आपलं ऑप्शन नंबर थ्री आहे की त्याचं टेम्परेचर हे स्थिर असतं ओके आता पुढचं बघा की पाण्याचे बाष्पीभवन हे आता पुढचा बाष्पीभवनावरती प्रश्न आहे की शंभर डिग्री सेल्सिअसला से होते कमी तापमानावर होते आणि कोणत्याही तापमानावर होते बघा मागची समजा तुम्ही व्हिडिओ बघितलं असेल बघा इथं परत आ, मी इथे ॲड केले आहे त्या व्हिडिओ आय मध्ये आय बिटन, बिटन तुम्ही चेक करू शकतात आता पाण्याचे बाष्पीभवन म्हणजे काय आणि पाण्याचं उत्खलन म्हणजे काय या दोन कन्सेप्ट मी त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केले आहे ते तुम्ही बघून घ्या बघा बाष्पीभवन त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन केलं आहे की बाष्पीभवन जो होतो बाष्पीभवन ओके हा कोणत्याही नॉर्मल टेम्परेचरला होतो नॉर्मल टेम्परेचर शरला होतो हा ओके okay. याचं एक्झाम्पल काय आपल्याला कन्सिडर करता येईल बघा तुम्ही समजा फिश टँक बघितला असेल किंवा एखादी टाकी बघितली असेल त्याच्यामध्ये तुम्ही फुल पाणी भरून ठेवलं परंतु काही दिवसानंतर काय होतं आपण बघतो की समजा आहे बघा असा एक रेक्टँग्युलर फिश टँक आहे याच्यामध्ये तुम्ही पूर्णच्या पूर्ण कडेपर्यंत त्याचं पाणी भरले परंतु तुम्ही पाच दिवसानंतर त्याला चेक केलं तर ह्या पाण्याचे लेवल कमी झालेले असते ओके तर आता हे बाकीचं पाणी गेलं कुठं आहे तर हे लक्षात ठेवा याचं झालंय बाष्पीभवन म्हणजे बाष्पीभवन हे नॉर्मल टेम्परेचरला म्हणजे आपल्या जे सबोतालचं जे टेम्परेचर असतं त्याच्या मध्ये बाष्पीभवन होतं म्हणजे वरचे जे, जे पार्टिकल्स असतात पाण्याचे ते बाष्पामध्ये रूपांतर होऊन ते बाहेर पडून जातात ओके तर याला म्हणतो बाष्पीभवन आणि दुसरं काय उत्कलन ओके उत्कलन मध्ये काय होतं की आपण हे जे पाणी असतं पाण्याला आपण हीट करतो गॅसवरती तुम्ही हीट केलं आणि याच्यामध्ये काय झालं की हा पाणी उकळतो आहे म्हणजे याच्यामध्ये सर्व बुडबुडे असे तयार होत आहे ओके आणि याच्यामधून जी वाफ बाहेर पडते त्याला म्हणतो आपण उत्कलन किंवा त्याच्यामध्ये पण बाष्पीभवन होते ओके परंतु हे कसं होतंय बघा जो बाष्पीभवन असतो तो फक्त सरफेस विनावना म्हणजे तो फक्त सरफेसवरती होतो वरच्या पार्टमध्ये होते खालचं टेम्परेचर स्थिर आहे ओके परंतु उत्कलन हे जे असतं हे तळापासून होतं म्हणजे खालचे पार्टिकलही तेवढ्या शंभर डिग्री सेल्सिअसला असतात आणि वरच्या पार्टिकली म्हणजे हा पूर्णच्या पूर्ण द्रवामध्ये होतं ओके खूप इम्पॉर्टंट आहे तर बाष्पीभवन आपल्याला विचारलं आहे तर बाष्पीभवन काय होतं कोणत्याही टेम्परेचरला होतं म्हणजे कोणत्याही तापमानाला होतं खूप इम्पॉर्टंट आहे पुढचा बघा अजून आता जो सेकंड पॉईंट आपल्याला विचारलाय आहे याच्यामध्ये की कपापेक्षा बचशीत चहा लवकर थंड होतो ओके तर याचं कारण काय बघा याचा बाष्पीभवनाला अनुसरूनच आहे की द्रवाचा बाष्पीभवनाचा वेग हा त्याच्या पृष्ठभागावरती अवलंबून असतो बघा तुम्ही बघितलं असेल कपामध्ये चहा ठेवला आहे तुम्ही आणि दुसरा एक बशीमध्ये बशीचा काय बशीचा सर्फेस एरिया म्हणजे पृष्ठभाग हा खूप जास्त असतो का हो याच्यामुळे काय होतं की बाष्पीभवनाचा दर काय आहे बाष्पीभवनाचा तुम्ही जेवढ्या जास्त बघा एखादी वस्तू थंड करायची असेल आणि ती द्रव स्थितीत असेल तर आपण पटसरड भांडं घेतो आणि त्याच्यामुळे टाकतो ओके याच्यामुळे काय होतं की जास्तीत जास्त सर्फेस एरिया म्हणजे पृष्ठभाग त्याला अवेलेबल होतो आणि तो जास्तीत जास्त त्याची उष्णता किंवा बाष्पाच्या स्वरूपात बाहेर टाकतो म्हणजे त्या पदार्थाची लवकरात लवकर बाष्प होते आणि त्याचं टेम्परेचर हे नॉर्मल होऊन जातं ओके तर त्याच्यामुळे काय आहे की कपाचा जो पृष्ठभाग असतो तो कमी असतो हो आणि बशीचा जास्त असतो त्याच्यामुळे काय होतं की बाष्पी भवनाचा वेग वाढतो आणि वे, 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 वेग वेग वाढल्यामुळं तो लवकर चहा थंड होतो ओके पुढचं आहे की बाष्पी भवनाची क्रिया ही संपूर्ण द्रवामध्ये मद होते मध्य भागावरती होते द्रवाच्या तलाव तळावरती होते ओके हे थळ आहे आणि पृष्ठभागावरती होते बघा बाष्पीभवनाची जी प्रोसेस असते किंवा बाष्पीभवनाची क्रिया जी असते ही कुठे होते मी इथंच एक्सप्लेन केला ह्या याच्यामध्ये आपला फिश टँकचं एक्झाम्पल देऊन ही होते द्रवाच्या पृष्ठभागावरती ओके ही द्रवा होते द्रवाच्या पृष्ठभागावरती होते त्याच्यामुळं खूप इम्पॉर्टंट आहे की बाष्पीभवनाची प्रक्रिया ही द्रवाच्या पृष्ठभागावरती येते आणि आपल्याला उत्कलनाची प्रक्रिया विचारल्यानंतर ती होते द्रवा संपूर्ण द्रवामध्ये होते ओके तर ऑप्शन नंबर एक आपला बरोबर येणार कशासाठी उत्कलनासाठी परंतु आपल्याला बाष्पीभवन भवन विचारलं तर द्रवाच्या पृष्ठभागावरती होते ऑप्शन नंबर फोर इज ओके ठीक आहे चला आता पुढच्या क्वेश्चन वरती जाऊया जी बाष्पीभवनाची क्रिया संपूर्ण द्रवात होते ओके आता आपण इतक्यात एक्सप्लेन केलं त्याला आपण म्हणतो उत्कलन ओके याला म्हणतो आपण उत्कलन ज्या पदार्थांचे स्थायूतून वायूत रूपांतर होते या क्रियेस बघा आपण काय बघितलं सगळ्यात पहिले एखादा स्थायू रूप असेल एखादा घनरूप असेल तर त्याचं सगळ्यात पहिले द्रवात रूपांतर होतं आणि द्रवाचं वायूत रूपांतर होतं ओके ही प्रोसेस सगळ्यात पहिले सगळे पदार्थ फॉलो करतात पर परंतु काही पदार्थ काय असतात की ते असतात स्थायू आणि स्थायूचे डायरेक्टली वायूत रूपांतर होतात ओके म्हणजे तरी द्रवस्थेतीत जात नाही ते तर ते जातात डायरेक्टली वायूमध्ये तर अशा पदार्थ जे असतात त्याचं एक एक्झाम्पल सांगतो मी तुम्हाला कापूर ओके okay, कापूर या टाइपचं एक एक्झाम्पल आहे आणि याच्या ही जी प्रोसेस, प्रोसेस, वन, okay? प्रोसेस एक एक आहे म्हणजे स्थायूचा डायरेक्टली वायू जाण्याच्या प्रोसेसला आपण म्हणतो की संप्लवन ओके संप्लवन म्हणतो लक्षात ठेवा आणि इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो याला वन असं म्हणतो तर हे लक्षात ठेवा वन सगळ्यात इम्पॉर्टंट प्रोसेस आहे जे ज्याचं एक एक्झाम्पल आहे कापूर पाण्याचे बर्फात रूपांतर होताना त्याचे आकारमान वाढते ओके okay? आणि हे संप्लवनला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सब्लिमेशन लक्षात ठेवा सब्लिमेशन समजा तुम्हाला कळत असेल तर सब्लिमेशन पण त्याला म्हणतो समजा ऑप्शनमध्ये सब्लिमेशन असेल तर सब्लिमेशन एक येतं आणि दुसरं असं संपलवन अजून एक आता बघूया आपण पाण्याचे बर्फात रूपांतर होताना आकारमान काय होतं पाण्याचे जेव्हा बर्फात रूपांतर होतं लक्षात ठेवा बघा पाण्याचे असंगत आचरणही नाही म्हणतो आपण समजा तुम्ही याच्यामध्ये पाणी भरून घेतलं तर बघा ह्या पाण्याला तुम्ही थंड करत गेले तर मोस्टली बघा तुम्ही जेव्हा कोणतीही वस्तू कोणताही पदार्थ हा थंड ते करतो तेव्हा तो काय होतो अंकुंचन होतो ओके अंकुंचन पावतो म्हणजे त्याचं आकारमान कमी होतं आणि जेव्हा आपण त्याला हिट करतो त्याला हिट करतो किंवा त्याला गरम करतो तर तो प्रसरण पावतो ओके प्रसरण म्हणजे त्याचा साईज वाढते हा परंतु ब पाण्यामध्ये काय होतं बघा पाणी जेव्हा तुम्ही पंचवीस डिग्री पासून तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं पाच डिग्री सेल्सिअसपर्यंत तर याचा जो आकारमान आहे ना हा कमी होत जातो ओके कमी होत जातो आणि त्याच्यानंतर काय होतं की आक्रमण कमी होत गेल्यानंतर जेव्हा हा चार डिग्री सेल्सिअसला जातो तेव्हा याच्यानंतर याचं वेगळं होतं की याचा आकारमान परत वाढायला लागतो ओके आकारमान वाढतो आणि वा आकारमान वाढतो कधीपर्यंत जेव्हापर्यंत याचा बर्फ होत नाही तर हा जो आहे याला आपण म्हणतो पाण्याचं असंगत आचरण याला म्हणतो की काय होतं की चार डिग्री सेल्सिअसच्या खाली त्याचा आकारमान कमी होण्याऐवजी हा आकारमान वाढत जातो परंतु चार डिग्री सेल्सिअसच्या वरती त्याचं आकारमान कमी होत राहतं ओके okay. तर याला म्हणतो आपण पाण्याचं असंगत आचरण आणि याचा जो उपयोग आहे हो याचा उपयोग खूप सारा आपल्या निसर्गात होत असो हा मी पुढे एक्सप्लेन करेलच परंतु आपला क्वेश्चन काय होतं की पाण्याचे बर्फात रूपांतर होताना आकारमान काय होते बर्फात रूपांतर होताना वाढते ओके okay. आता बघा याचा अजून एक एक्झाम्पल बघू आपण जेव्हा पण तुम्ही पाण्या फ्रीजमध्ये आपण पाण्याची बॉटल ठेवतो समजा तुम्ही फ्रीजरमध्ये ही पाण्याची बॉटल ठेवली आणि पाण्याची बॉटल तुम्ही थोडीशी कमी भरून ठेवतो बघा आपण कधीच आपण पूर्ण म्हणजे पूर्ण त्याच्या एंडपर्यंत आपण पाणी भरून ठेवत नाही याचं रिझन काय आहे जेव्हा तुम्ही अशी पूर्ण पाणी भरून ठेवाल आणि तो मध्ये ठेवाल तर पाणी फुटते ओके म्हणजे पाण्याची बाटली ही फुटून जाते किंवा तडकते याचं रिझन काय आहे की पाण्याचं आकारमान वाढतं जेवढं आकारमान पाण्याचं द्रव स्थितीत असतं त्याच्यापेक्षा जास्त बर्फामध्ये असतं त्याच्यामुळे काय होतं ती काचेची बॉटल असू द्या किंवा कोणतीही प्लास्टिकची बॉटल फुटून जाते ओके तर त्याच्यामुळे पाणी समजा बर्फ, बर्फ करायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण कमी पाणी ठेवतो पूर्ण भरून ठेवत नाही सेकंड आहे बर्फ पाण्यावर तरंगतो बघा बर्फ पाण्यावर का तरंगतो तर त्याचं रिझन आहे की बर्फाची घनता ही कमी असते बर्फाची घनता कमी असल्यामुळे तो पाण्यावरती तरंगतो आता बघा ही घनता कमी कशी होते ती आपण एकदा समजून घेऊया बघा याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट असतं घनता घनता ज्याला आपण इंग्लिश मध्ये म्हणतो डेन्सिटी ओके okay. तर ही डेन्सिटी म्हणजे काय राहते डेन्सिटी मास आपण व्हॉल्यूम आपण इंग्लिशमध्ये असं लिहितो आणि याला आपण लिहितो वस्तुमान भागिले आकारमान ओके okay? वस्तुमान भागिले आकारमान तर याच्यामध्ये काय होतं बघा की डेन्सिटी आपली म्हणजे पाण्याची जी डेन्सिटी असणार आहे तेवढीच असणार आहे आता घनताचं मी इथं फॉर्म्युला लिहितो घनता इथं लिहिलं मी वस्तुमान भागिले आकारमान ओके या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे बघा मी थोड्या टेक्निकल गोष्टी सांगतो इथं या गोष्टी तुम्हाला समजून घेण्यासाठी खूप इम्पॉर्टंट असतील आता याच्यामध्ये काय होतंय बघा आपण आता घनता कमी कशी होती आपण ते बघूया ओके सगळ्यात पहिले बघा समजा एखाद्या वस्तूचं जे वस्तुमान होतं हे होतं दहा ओके दहा के जीचं होतं आणि खाली जो आकारमान जो होता याचा होता पाच मीटर क्यूब किंवा सेंटीमीटर क्यूब काही कन्सिडर करा ओके तर याचा आन्सर किती आला बघा तर पाच एक पाच पाच जुने दहा ओके okay? म्हणजे हा आला दोन म्हणजे याची घनता किती आली होती ही आली दोन आता काय होतं बघा बर्फ होताना आपण काय बघितलं जेव्हा काही बर्फ होतो बर्फ होताना काय होतं पाण्याचा बर्फ होताना त्याचा आकारमान वाढतोय म्हणजे पहिले आकारमान किती होतं हा पाच होता बघा वस्तूमान तेवढंच आहे दहा परंतु आता आकारमान आपलं वाढलं आहे कन्सिडर करा पाचाचं आकारमान झालं आहे दहा ओके okay? आता दहा आकारमान झालं आपलं तर घनता बघूया आपण दहा एक दहा म्हणजे ही झाली एक बघा दोनाची घनता झाली एक म्हणजे घनता काय आहे कमी आहे घनता कमी कशामुळे झाली की त्या पदार्थाचा आकारमान वाढलंय तर ही गोष्ट लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट आहे की पाणी वरती बर्फ तरंगतो का तर त्याची घनता कमी होते आणि घनता कमी कशी होते ते लक्षात ठेवा फॉर्म्युलाईन तुम्ही सांगू शकता किंवा तुम्ही हे लक्षात ठेवू शकता पुढचा बघा की पदार्थाचे द्रव अवस्थेतून वायू मध्ये रूपांतर होतात होत असताना आकारमान काय होतं बघा लक्षात ठेवा एक गोष्ट सर्व पदार्थांमध्ये हा क्रम असतो स्थायू नंतर होतो द्रव आणि वायू समजा स्थायूचं द्रव मध्ये रूपांतर होत आहे तर आकारमान जो असतो आकारमान स्थायूमध्ये जेवढा असतो तेवढा द्रवामध्ये वाढतो आणि वायूमध्ये अजून वाढतो ओके आणि वायूचं वायूचं द्रवामध्ये होताना आकारमान कमी होतो त्याच्यानंतर द्रवाचा स्थायूमध्ये होताना कमी म्हणजे आपण बघितलं अंगुंजन पाहतो -like तर लक्षात ठेवा जेव्हा आपण स्थायूच्या द्रवामध्ये मध्ये होत आकारमान वाढतो द्रवाचं वायूमध्ये होताना आकारमान वाढेल वायूचं द्रवामध्ये होताना उलट जर होत असेल तर आकारमान कमी होतं ओके तर लक्षात ठेवा द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत जाताना तर त्याचा आकारमान काय होतो वाढतो कारण बघा हवेचा आकारमान खूप जास्त असतं हवा खूप सगळीकडे पसरते तसं द्रव सगळीकडे पसरत नाही समजा तुम्ही एखाद्या भांड्यामध्ये पाणी उकळत घेतलं तर भांड्याचा आकार जेवढा तेवढंच पाणी असेल त्याच्यामध्ये परंतु त्याची पूर्णच्या पूर्ण वाफ केली तर पूर्ण रूम पूर्ण रूममध्ये पसरणार ती म्हणजे त्याचं आकारमान खूप जास्त वाढलंय जे आपण मोजू शकत नाही ओके तर ह्या पद्धतीने लक्षात ठेवा की जेव्हा आपण द्रव अवस्थेतून स्थायू अवस्थेत किंवा द्रव अवस्थेतून वायू अवस्थेत जेव्हा पदार्थ जातो तेव्हा त्याचा आकारमान वाढतो बर्फ पाणी बर्फाचे पाण्यात रूपांतर होताना बर्फ जेव्हा पाण्यात रूपांतर होतं तेव्हा त्याचं आकारमान काय होतं आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं जेव्हा स्थायूचं द्रवामध्ये रूपांतर होतं तेव्हा त्याचं आकारमान कमी होता। चार्ट लक्षात ठेवा हा खूप इम्पॉर्टंट आहे स्थायू द्रव वायू जस जसं आपण स्थायूकडून द्रव आणि वायूकडे जाणार आकारमान वाढत जातं आणि उलट जर आलो तर आकारमान कमी होत जातं मग हा काय करतोय बर्फचे रूपांतर पाण्यात होत आहे ओके बर्फाचे रूपांतर पाण्यात होत आहे तर इथं काय होणार आक्रमण कमी होणार कारण बर्फाचं हे असंगत आचरण आहे ओके त्याच्यामुळे हा फक्त अपवाद आहे बर्फाचं हे जे आहे आक्रमण हे कमी होणार आहे पुढचं बघा बर्फाचे तुकडे दाबले असतात त्याचा द्रवणांक कमी होऊन बर्फ वितळतो या प्रक्रियेस आपण काय म्हणतो याला म्हणतो बर्फाचे पुनर्गठन म्हणतो किंवा याला इंग्लिशमध्ये होतं रेग्युलेशन ओके म्हणजे काय होतं बघा तुम्ही बर्फचा गोळा खाल्ला असेल तर तुम्हाला तो माहिती असेल बर्फाचा गोळा याला काय करतो की ह्या टाईपमध्ये तो बर्फाचा एक किस घेतो किंवा बर्फाचा बाकी बारीक बारीक चुरा घेतो आणि तो एका ग्लासमध्ये टाकतो बरोबर त्या ग्लासमध्ये टाकल्यानंतर तो एक काडी टाकतो आणि त्याला जोरात प्रेस करतो म्हणजे जोरात दाबतो त्याच्यामुळे हो काय होतं की बर्फाचा जो किस किंवा चुरा असतो तो वितळतो ओके ते त्याचे पार्टिकल्स वितळतात आणि ते एकमेकांना तो जेव्हा दाब काढतो तेव्हा ते, ते एकमेकांना घट्ट चिपकतात आणि त्याच्यावरती तो आपल्याला कलर टाकून देतो तर याच्यामध्ये काय झालं की बर्फाचा परत गोळा तयार झाला बर्फाच्या चुऱ्यापासून तर ह्या प्रक्रियेस आपण जे म्हणतो ते बर्फाचे पुनर्गठन असं म्हणतो हे लक्षात ठेवा खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे त्याच्यानंतर पुढचा प्रेशर कुकरचा वापर हा द्रवाचा उत्कलनांक वाढवण्यासाठी करतात ओके प्रेशर कुकर का वापरतो बघा मी खूपदा एक्सप्लेन केलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये पण खूप डीपली एक्सप्लेन आहे प्रेशर कुकर आपण का वापरतो प्रेशर कुकरचा एकच उपयोग आहे हो प्रेशर कुकरमध्ये जेव्हा आपण पाणी टाकतो आणि याला हिट करतो तर पाण्याचा जो नॉर्मल जो टेम्परेचर असतो किंवा पाणी ज्या ज्या टेम्परेचरला उकळतं तो असतो शंभर डिग्री सेल्सिअस परंतु प्रेशर कुकर त्याच्यावरती प्रेशर टाकतो आणि प्रेशर टाकल्यामुळे हा उत्कलन शंभर डिग्री सेल्सिअस असतो हा दोनशे पन्नास डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतो आणि याच्यामुळे काय होतं अन्न शिजण्यासाठी मदत होते आणि खूप कमी वेळात अन्न लवकर शिजतं पुढचं आहे की चार डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमान झाल्यावर पाण्याचे बघा पाण्याचं मी काय सांगितलं तर पाणी लक्षात ठेवा पाण्याचं काय आहे पाणी जेव्हा नॉर्मल टेम्परेचर पाणी पंचवीस डिग्री सेल्सिअसला आहे पाण्याला आपण फ्रीजमध्ये ठेवलं आणि पाणी दुसरं हा झाला आहे पाच डिग्री सेल्सिअस तर याच्यामध्ये काय होणार आकारमान आकारमान कमी होणार ओके कमी होणार त्याच्यानंतर काय झालं चार डिग्री सेल्सिअसचं पाणी झालं पाणी झालं चार डिग्री सेल्सिअस आणि चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी व्हायला लागलं तर इथं आकारमान वाढायला लागतं ओके आकारमान वाढतो आकारमान वाढतो हे लक्षात ठेवा आणि आकारमान वाढतं चार डिग्री सेल्सिअस ते शून्य डिग्री सेल्सिअस पर्यंत याचं आकारमान वाढतं त्याच्यामुळे लक्षात ठेवा चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी तापमान झाल्यावर पाण्याचं आकारमान काय होतं वाढतं परंतु चार डिग्री सेल्सिअसपेक्षा आपण वर गेलं तर त्याच्यानंतर त्याचा आकारमान आहे तो कमी व्हायला लागतं ओके चार डिग्री सेल्सिअसच्या वरती आकारमान वाढायला कमी व्हायला लागतं आणि चार डिग्री सेल्सिअसपेक्षा कमी आकारमान वाढायला लागतं ओके आता पुढचं बघा की पाण्याचे असंगत आचरण दाखवण्यासाठी होपचे उपकरण वापरतात लक्षात ठेवा होपचे उपकरण आहे पुढचं आहे की पाण्याच्या कोणत्या गुणधर्मामुळे थंड प्रदर्शात जलचर हे सुरक्षित राहतात तर त्याचं उत्तर आहे पाण्याचे असंगत आचरण जे काही आपण आता एक्सप्लेन केलं तेच आहे बघा याच्यामध्ये काय होतं समजा ही नदी आहे ओके okay, याच्यातलं या पद्धतीने पाणी आहे तर थंड प्रदेशात काय होतं की टेम्परेचर हा शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली जातं आणि याच्यामध्ये काय होतं की हा जो पाणी आहे ओके या पाण्यामध्ये काय होतं की वरची जी लेअर आहे पाण्याची ही बर्फाची होऊन जाते हा बर्फ झाल्यानंतर काय होतं आकारमान वाढतं आणि आकारमान वाढल्यामुळं खालच्या पाण्यावरती तो काय करतो की प्रेशर टाकतो बरोबर प्रेशर टाकतो आणि प्रेशरमुळे काय होतं की जो पाण्याचा टेम्परेचर आहे म्हणजे पाण्याचा जो द्रवणांक आहे तो अजून खाली जातो म्हणजे शून्यपेक्षा खाली जातो शून्य डिग्री सेल्सिअसपेक्षा हा खाली जातो म्हणजे हा काय होतो की हा लवकर थंड होत नाही आणि सेकंडली अजून काय आहे की एकदा वरती पाण्याचा बर्फाची चादर इथं तयार झाली तर बर्फ हा पाण्याचा उष्णतेचा दुर्वाग आहे ओके बर्फ हा काय आहे उष्णतेचा दुर्वाहक आहे तर त्याच्यामुळं हा बाहेरचं जर टेम्परेचर हा मायनस ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस किंवा कितीही खाली गेलं तर खालचं हे पाणी असतं बर्फाच्या लेअरच्या खालचं पाणी असतं याचं चा टेम्परेचर चार डिग्री सेल्सिअस पर्यंत मेंटेन असतं ओके चार डिग्री सेल्सिअसला मेंटेन असल्यामुळे काय होतं की मधले जे जलचर प्राणी आहे ते सुरक्षित असतात ते जिवंत असतात समजा हा बर्फ पूर्णजापूर्ण म्हणजे पाण्याचं समजा असंगत आचरण हा गुणधर्म पाण्यामध्ये नसता तर काय झालं असता की जे काही प्राणी आहे मधले ते सगळे मरून गेले असते कारण ते सगळे सॉलिडिफाई झाले असते म्हणजे बर्फ झाले असते ओके तर पाण्याच्या असंगत आचरणामुळे काय होतं की बर्फाची एक चादर ती पाण्यावरती येते आणि या पाण्यावरती आल्यामुळे काय होतं की नॉर्मल जो टेम्परेचर असत म्हणजे त्याच्या मध्ये जो टेम्परेचर आहे आणि पाण्याचं जे टेम्परेचर आहे त्याच्यामध्ये डिफरन्स तफावत निर्माण होते कारण तिथं प्रेशर वाढतं त्या पाण्यावरती ओके okay, आकारमान वाढल्यामुळे तिथे प्रेशर वाढतं आणि ह्या प्रेशरमुळे काय होतं की पा वरचा जो लेअर आहे तो बर्फाचा असतो परंतु खालचा जो पाणी आहे तो उबदार असतो म्हणजे चार डिग्री सेल्सिअसपर्यंत असतं आणि ज्याच्यामध्ये जलचर हे सुरक्षित राहू शकतात ओके पुढचं बघा बर्फ आणि मीठ यांचे योग्य प्रमाणातील मिश्रणाच्या साहाय्याने पदार्थाचे तापमान कितीपर्यंत कमी करता येते तर त्याचा आन्सर आहे मायनस ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस आणि याचा रेशो काय असतो तो असतो चार फोर एस टू थ्री म्हणजे चार किलो बर्फ आणि तीन किलो मीठ समजा तुम्ही एकत्र केलं तर तुम्हाला मायनस ट्वेंटी थ्री डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली नेता येतं पुढचं आहे की उष्णतेचे स्थानांतरण नेहमी बघा उष्णता कशी वाहते आपल्याला विचारलंय तर ती जाते अधिक तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे म्हणजे लक्षात ठेवा थे, तुम्ही काय होतं की तुम्ही एका कपामध्ये चहा घेतला आहे ओके okay, आणि या चहाचं टेम्परेचर आहे ऐंशी डिग्री सेल्सिअस तर याच्यामध्ये काय होतं आणि आपलं सभोवतालचं टेम्परेचर असतं पंचवीस डिग्री सेल्सिअस तर आपला कप काय करतो कपाकडून उष्णता ही सभोवतालीकडे म्हणजे जो काही एन्व्हायरमेंट आहे किंवा पर्यावरण आहे त्याच्याकडे जाते आणि त्याच्यामुळे ऐंशी डिग्री सेल्सिअसचं टेम्परेचर कधीपर्यंत कमी होतं पंचवीस डिग्री सेल्सिअस होतं ओके त्याच्यामुळे जे उष्णतेचं स्थानांतराकडून होतंय की जास्त तापमानाच्या म्हणजे याचं तापमान जास्त आहे जास्त तापमानाच्या पदार्थाकडून कमी तापमानाच्या पदार्थाकडे असं उष्णतेचं वहन होतं पुढचं आहे फॅरेन हिट तापमापीत किती भाग असतात ओके जसं बघा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट काय आहे जी आपली साधी तापमापी असते तर त्याच्यामध्ये तुम्ही जी शाळेमध्ये बघितली असेल किंवा कुठेही बघितली असेल तर त्या तापमापीमध्ये काय असतं की एक मोठी अशी एक नळी असते बघा आणि खाली एक पारा असतो आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये याचे काहीतरी भाग केलेले असतात तर आपण इथून शून्य ते शंभर पर्यंत Okay. जाले, हे टेम्परेचर आपण मोजू शकतो ओके तर याचे भाग किती झाले हे झाले शंभर भाग झाले ओके त्याच पद्धतीने फॅरेन हिट हे जे जी तापमापी आहे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी भाग असतात आता तुम्ही म्हणाल हे शून्य ते शंभरच पार्ट का असतात या तापमापीमध्ये बघा याच्यासाठी एक खूप इम्पॉर्टंट एक एक्सपेरिमेंट केला जातो तर याच्यामध्ये काय करतात बघा की सगळ्यात पहिले ही एक तापमापी बनवतात याच्यामध्ये पारा टाकतात ओके हा पारा टाकल्यानंतर काय करतो आपण इथं काहीच खुणा केलेल्या नसतात एकदम कोरी तापमापी असते आता या काचेच्या तापमाप काय केलं यांनी ह्या खालच्या ठिकाणी पारा टाकलाय ओके आणि इथून शून्याची स्टार्टिंग आहे लक्षात ठेवा तर हे काय करतात की हा जो पारा आहे हा सगळ्यात पहिले बर्फामध्ये ठेवतो ओके खूप वेळ वितळणाऱ्या बर्फामध्ये ठेवतात म्हणजे ज्याचा टेम्परेचर जो असतो झिरो डिग्री सेल्सिअस असतो आता हा हे काय करणार दहा पंधरा मिनटं या बर्फामध्ये ठेवल्यानंतर या पाऱ्याची काहीतरी हालचाल होणार आणि हा पारा काय करणार की इथपर्यंत येणार कुठपर्यंत ओके ह्या पॉईंटपर्यंत काहीतरी येणार तर आपल्याला काय कळतं की शून्य डिग्री सेल्सिअस आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे की पाण्याचा जो बर्फ गोठनांक आहे तो झिरो डिग्री सेल्सिअस आहे तर इथून आपल्याला भेटला झिरो डिग्री सेल्सिअस ओके तर आपण मार्क करतो इथं झिरो डिग्री सेल्सिअस सेम काय करतो ही तापमापी घेतो दुसऱ्या ठिकाणी घेतो आणि दुसऱ्या ठिकाणी ठेवल्यानंतर सेम हा पारा या पद्धतीने खाली असतो आणि ही काय करतो आपण पाण्याची जी वाफ असते म्हणजे उकळणारं पाणी ओके जे पाणी उकळत असतं त्याच्यावरती धरतो तर याच्यामध्ये काय होतं की हा दहा पंधरा मिनटं धरल्यानंतर हा जो पारा आहे हा वरती चढायला लागतो आणि एका ठिकाणी जाऊन कॉन्स्टंट होतो म्हणजे त्याच्यावरती जात नाही आपण तेव्हापर्यंत त्याला धरून ठेवतो वीस पंचवीस मिनटं तर त्याच्यानंतर आपल्याला काय करतं जे काही उकळणार पाणी असतं ते शंभर डिग्री सेल्सिअसला उकळतं हो बरोबर तर आपल्याला इथून भेटला शंभर डिग्री सेल्सिअस आपल्याला एक भेटला झिरो डिग्री सेल्सिअस आणि याच्यामधली जी जागा आहे म्हणजे आपल्याला बघा अशी लाईन भेटली आहे इथं आहे शून्य आणि इथं आहे शंभर तर आपण काय केले याचे इक्वल पार्ट केले शंभर पार्ट केले ओके शंभर भाग केले आणि शंभर भाग केले आणि याच्यामध्ये आपल्याला भेटला एक डिग्री सेल्सिअस ते शंभर डिग्री सेल्सिअस तर ह्या पद्धतीने आपण तापमापी बघत राहतो आणि तापमापी बनवतो बघा हा एक्सपेरिमेंट खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या पुस्तकामध्ये हा चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला आहे या पद्धतीने तापमापी कशी बनवतात आणि पारा त्याच्यामध्ये कसं टाकतात हे आपण इथं समजून घेतलंय जस्ट तुमच्या एका रेफरन्ससाठी की तापमापी कशी बनते यासाठी मी एक्सप्लेन केलंय आता दुसरं आहे की तापमापीमध्ये कोणता धातू असतो हे तर आपल्याला माहितीच आहे की तापमापीमध्ये असतो पारा आणि पारा हा एकच धातू आहे तो द्रव स्वरूपात असतो ओके पारा हा धातू हा द्रव स्वरूपात असतो हा लक्षात ठेवा तर बघा मित्रांनो या पद्धतीने आपण पंचवीस जे इम्पॉर्टंट क्वेश्चन होते जे आपल्याला उष्णता या टॉपिकमध्ये इम्पॉर्टंट होते ते मी आज का वर्क के लिए। आजोन 25 आजोन कवर केले आहे आता याच्यानंतर अजून ट्वेंटी फाय क्वेश्चनची अजून एक सिरीज आहे ती आपण अजून एक कव्हरअप अप करून घेऊ आणि जेणेकरून आपला हा उष्णता हा टॉपिक आहे सगळ्याच्या सगळं कंप्लीट होऊन जाईल ओके समजा तुम्हाला काही क्वेश्चन असेल किंवा तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही मला